राहता येथील शारदा शैक्षणिक संकुलामध्ये इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना नुकताच निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते डॉ. इंद्रवर्धन धोडिया होते तर प्रमुख पाहुणेपदी राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी सतीश दिघे, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र बर्डे, मुख्याध्यापिका जयश्री ननवरे, अर्चना शिंदे आदी हजर होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मुख्याधिकारी दिघे म्हणाले की मानवी जीवनामध्ये सर्वात जास्त प्रभाव हा शालेय जीवनाचा असतो. खरं खडतर जीवन 10वीनंतर सुरू होतं. वार्षिक परीक्षा ही ज्ञानाची नसून तुम्ही तुमच्या जीवनाकडे कसे बघता याची परीक्षा असते. जीवनाकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो यातूनच तुम्ही आयुष्यामध्ये कठीण प्रसंगांना सामोरे जाऊ शकतात. भविष्यातील वाटा निवडताना दबावाखाली निवडू नका, तर आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडा. आवडीनुसार क्षेत्र निवडल्यास हमखास यश मिळते. विधायक मार्गाचा अवलंब करून यशस्वी व्हा, असंही ते या प्रसंगी बोलताना म्हणाले. आयुष्य काही सुरू झालेलं नाही, पुढे खूप स्पर्धा आहे. 12वी आहे, 12वी नंतर तुम्हाला स्पर्धा परीक्षा होईल, डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, स्पर्धा परीक्षामध्ये जाईल. आणि जीवनामध्ये तुम्ही जरी जीवनाच्या नंतर यशस्वी शिखरावर गेले तरी स्पर्धा संपत नाही. समाजामध्ये माणसाशी वागत असताना सुद्धा अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं. आपण नोकरीमध्ये असताना अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं. आता सासू सुनेचं मुली फार असल्या सासू सुनेचं तर अध्यक्ष पदावरून बोलताना डॉक्टर दोडिया म्हणाले की जीवनामधील सर्वच आनंदी मार्ग पोटातून जातात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सुट्टीच्या काळामध्ये शहरात जाऊन शहरी जीवनाची माहिती करून घ्यावी. आणि अभ्यासानुसार आपण प्रश्न आपल्या विषयाने आपण त्याचे उत्तर देऊ शकत नाही, तर ते स्टेशन असतं आपलं, त्यामुळे आपण देऊ शकत नाही. तर ते वाचायचं, मनन करायचं असं सांगून घ्यावं लागेल. रोज एक या अगोदर मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री ननवरे यांनी प्रास्ताविक केलं. याप्रसंगी अमित निर्मळ आणि प्रीती जाधव या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माझे नाव अमित संपत निर्मळ, मी आत्ता 10वी अमध्ये शिकत आहे. आज आम्हाला शिक्षकांनी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. त्यांच्या या मार्गदर्शनातून खरंतर प्रयत्नच आज आम्ही या शेवटच्या टप्प्यापर्यंत आलो. त्यांनी पदोपदी आम्हाला मार्गदर्शन केले. आज आम्हाला पेपर कसा लिहायचा हा सर्वात मोठा प्रश्न आमच्या पुढे असायचा, पण शिक्षकांनी कोणतीही आम्हाला अडचण न देता वेळोवेळी मार्गदर्शन केले. पेपर सुटसुटीत असावा, तो कसा असावा, त्यावर कोणत्या मुद्द्यांमध्ये भर असावा, कोणता काय कुठला मुद्दा जास्त स्कोपमध्ये लिहावा, हे त्यांनी सर्व आम्हाला शिकवलं. जे विषय आम्हाला अवघड वाटायचे, इंग्लिश, गणित, विज्ञान, या शिक्षकांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केले. त्यांनी वेळोवेळी गणितं कशी सोडवायची, कुठल्या ट्रिक्स वापरायच्या, कसे कोणत्या पद्धतीने ते आखणी करायची, हे सर्व आम्हाला शिकवले. यातूनच आम्हाला खूप मोठा फायदा झाला व पुढे बोर्डातही आम्हाला खूप चांगले मार्क पडतील असे आम्ही. कुमारी जाधव प्रीती शरद, मी आत्ता 10वी कमध्ये शिकते. तसे तर आम्हाला सर्व शिक्षकांनी अतिशय मार्गदर्शन केले, परंतु मला सायन्स हा विषय अतिशय अवघड जात होता. त्यासाठी मॅडमने मलाच नव्हे तर संपूर्ण वर्गाला मार्गदर्शन केले. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी राबवल्यात त्यांनी. प्रत्येक मुलीला दररोज 5 प्रश्न प्रत्येकीला कंपल्सरी सांगणे आवश्यकच होते आणि ते मॅडम घेणे, त्यामुळे आम्हाला त्याचा खूप फायदा झाला. आम्हाला कोणतीही अडचण आली तरी मॅडम मागे हटल्या नाही. प्रयत्न करून मॅडमने आमचा तो प्रश्न सोडवला, त्याबद्दल मी विद्यालयाची व सर्व गुरुजनांची. प्राचार्य राजेंद्र बर्डे, पर्यवेक्षक सर्जीराव मते, शिक्षक दिलीप डहाळी यांनी आपलं मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. नाव आपल्या SSC परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा. आता तुम्ही परीक्षा हॉलमध्ये आलेले आहात. परीक्षा हॉलमध्ये आल्यानंतर मन पहिल्यांदा प्रसन्न ठेवा, शांत मनाने पेपर वाचा. तुम्ही पहिल्यांदा पेपर वाचून त्या प्रश्नाची उत्तरं मनापासून लिहा. त्याचबरोबर आपला आत्मविश्वास वाढेल, त्याचबरोबर कुठलाही गैरमार्गाचा अवलंब आपल्याकडून होणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे. कारण जर तसं आपल्याकडे काही असेल तर निश्चितपणे त्याचं दडपण आपल्यावर येतं. त्या दडपणामुळे आपल्याला येत असणारही आठवत नाही की म्हणून आपल्याला पेपर चांगला लिहिता येत नाही. आणि या दृष्टिकोनातून अतिशय मनमोकळेपणाने निर्भयपणे केलेला अभ्यास करून आपण जर तो पेपर दिला तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल आणि आपण यश चांगल्या प्रकारे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपान गमे यांनी केले तर आभार प्रमोद तोरणे यांनी मानले. या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक रामेश्वर चुटके, प्राध्यापक राम भोगमे, अरविंद वसावे, CR गमे, रामेश्वर कोष्टी, मच्छिंद्र तेलोरे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते. न्यूज रिपोर्टर संदीप पावळ, S9 मीडिया, राहता.